मला वाटतंय जोक ऑफ द डिकेड म्हणूया आपण याला. मला वाटतं एकनाथ भाऊ डायलॉग खूप मारतात, पण त्यांचा जो स्क्रिप्ट रायटर आहे तो त्यांनी बदलायची गरज आहे. मला वाटतं रामदास कदमांचं बोलण्यातलं, म्हणजे त्यांना स्क्रिप्ट देणाऱ्याने दिली पण त्यांनी ती नीट वाचूनही बघितली नाही आणि त्यांना त्या शब्दांचे अर्थही कळले नाही. त्यांचा हा उन्मत्तपणा, त्यांचा हा अहंकार, हा सर्व श्रुत आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे एक अत्यंत चांगली म्हण आहे, गर्वाचे घर खाली लोक उत्तरं देतील, त्यावरती आम्ही काहीच बोलायची गरज नाही. मला वाटतंय जोक ऑफ द डिकेड म्हणूया आपण याला. गेल्या 10 वर्षातला अत्यंत सुंदर आणि क्वालिटीचा विनोद आहे हा, चांगली गोष्ट आहे. मी गद्दार नाही खुद्दार आहे. मी घरात बसून राहणारा मुख्यमंत्री नाही तर फिरणार आहे आणि कामं करणार आहे. लोकांना मी देणारा मुख्यमंत्री, घरी बसून आदेश देणारा नाही. नाही, जर तुम्ही लोकांना देणार असाल ना तर लोकांना महिलांच्यासाठी अर्धं तिकीट नाही, 1200 जो गॅस सिलेंडरचा भाव गेला आहे तो 400 आणून द्या. जर तुम्ही खरंच लोकांना देणार असाल तर कापसाच्या भावाचं काय झालं ते सांगा. जर तुम्ही खरंच लोकांना देणारे असाल तर हरभरा गहू पिकाचं आत्ता जे अवकाळी पावसानं नुकसान झालं आहे यावर तुम्ही का बोलत नाहीत. आणि जर तुम्ही देणारेच असाल तर जुन्या पेन्शनसाठी जे कर्मचारी एवढा म्हणजे जीवतोड आक्रोश करत आहेत त्यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत का पोहोचत नाही. जर तुम्ही खरंच देणारे लोक असाल तर तुम्ही जी पालघर आणि त्या भागातल्या आदिवासी पोरं ज्यांना शाळेला जाण्यासाठी अक्षरशः ती नदीतनं फक्त पायपांवर बसून जातात, तिथे होडीसुद्धा नाही आहे, त्या लोकांच्यासाठी का विचार करत नाहीत. मला वाटतं एकनाथ भाऊ डायलॉग खूप मारतात, पण त्यांचा जो स्क्रिप्ट रायटर आहे तो त्यांनी बदलायची गरज आहे. संजय राठोड मंत्री असताना त्यांना काय होता लागलं, या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री परत घेतलं काय सगळं. नाही नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्याकडे निर्मा पावडर आहे असं तेच सांगत आहे. त्यामुळे इकडनं गेलेली माणसं त्यांच्याकडे आल्यावर स्वच्छ होतात. त्यांनी निर्म्यानं धुवून घेतला असेल किंवा आता त्यांचे काही परसेप्शन बदलले असतील. जिसके हात में लाठी होती है भाई सुसी की होती है, सत्तेपुढे अधिक शहाणपण चालत नाही. वाघ पाळला जात नाही. रामदास कदम असं म्हणाले की बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता. आता मला कळलंच नाही वाघ कसा पाळला जाईल बरं. कुत्री मांजरं पाळली जाऊ शकतात, वाघ पाळला जात नाही. वाघ स्वतंत्र असतो, त्याचा स्वतंत्र बाणा असतो. मला वाटतंय रामदास कदमांचं बोलण्यातलं, म्हणजे त्यांना स्क्रिप्ट देणाऱ्याने दिली पण त्यांनी ती नीट वाचूनही बघितली नाही आणि त्यांना त्या शब्दांचे अर्थही कळले नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे वाघ मुळूमुळू कधीच रडत नसतो. एवढ्या आफत आल्या, इतके लोक सोडून गेले, एवढ्या सगळ्या लोकांनी वाटेल त्या पद्धतीने संकट आणली, ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, हजारो ट्रोलर्स, एवढा रोज मारा होतोय, तरीसुद्धा न डगमगता न खचता सन्माननीय उद्धव साहेब किंवा युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी अगदी जंगजंग पछाडत आहेत, ते झंडूबाम लावून रडत नाहीत. मग असला रडका वाघ कुठून आला बाबा, आम्हाला कळलं नाही. नाही, ते कोण आहेत ते त्यांचं त्यांनी ठरवावं. आम्ही लोकांवरती टीका टिप्पणी करण्यात आमचा वेळ घालवत नाही. आम्ही सरळ सांगितलं 80% समाजकारण, 20% राजकारण. आमच्यासाठी महाराष्ट्र प्रश्न जे आहेत ते ऐरणीवर आणणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं, म्हणजे ही त्यांची सवय आहे की खेडमध्ये आमची सभा झाली मग लगेच तिथे आपण सभा घ्यायची. हे असले उद्योग आम्ही करत नाही. आम्ही आमच्या कामावर जास्त फोकस करतो आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणलात की श्रीकांत शिंदेचं कार्यालय कुठे आहे, काय तुमची माहिती काय. मला तेच म्हणायचंय की देवेंद्र भाऊ हे काय चाललंय नेमकं. एकनाथ शिंदे साहेबांच्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या पेजवरून लोक काही काही लिहित आहेत, ते त्यांचीच लोक लिहित आहेत की देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा कुठला तरी आर्थिक व्यवहार, त्याच्या काही व्हिडिओ क्लिप आहेत. काय आहे हे नेमकं, खरं की खोटं, काय प्रकरण आहे आणि ह्या सगळ्या कंड्या एकनाथ शिंदे साहेबांच्याच लोकांकडून का पसरवल्या जात आहेत. आणि जयसिंगांनी जर फडणवीस असं म्हणत असतील की माझ्या मित्राने माझा गेम केला आणि दुसरीकडे उल्हासनगरला श्रीकांत शिंदेंचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसची जागा चेक केली पाहिजे ना. किरीटभाऊंनी चेक करावी कागदपत्र कुणाची आहेत किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला की काय झाला, काय आहे ते जरा बघितलं पाहिजे. आणि जर मग एवढी जवळीक अनिल जयसिंगांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांची असेल तर फडणवीस जे म्हणतात की मित्राने माझा गेम केला, तो मित्र म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत का. एकदा मला वाटतंय की फडणवीसांना विचारले पाहिजे.